ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ ಇಡಿ ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಿ ಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಫಸ್ಟ್ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು ಅದರ स्वागत है आपका यस न्यूज़ कर्नाटका एक्सप्रेस में। मैं आपके साथ शकील अहमद। तो आइए दोस्तों, आज हम बीजापुर शहर के बशेश्वर सर्कल पर खड़े हैं। जो राज्य सरकार के आदेश के मुताबिक पूरे राज्य भर में लॉकडाउन चल रहा है, इसी के चलते आज बीजापुर शहर में भी लॉकडाउन का दूसरा चरण चल रहा है। तो आप मेरे पीछे देख सकते हैं कि यहाँ पर लॉकडाउन का किस तरह से पालन हो रहा है। पेट्रोल पंप और हॉस्पिटल मेडिकल को छोड़कर सभी दुकानें बंद हैं। और यहाँ पर लोग भी लॉकडाउन का पालन करते हुए जो जरूरतमंद है वही लोग घूम रहे हैं, और पुलिस प्रशासन भी जो लोगों को आने जाने वालों पर सख्त निगरानी कर रहे हैं, उन्हें पूछा जा रहा है, उनके पास देखा जा रहा है, उन्हें देखकर छोड़ा जा रहा है। जो बेवजह घूम रहे हैं उन पर फाइन या फिर उनकी गाड़ियों को सीज किया जा रहा है। तो आइए दोस्तों, पूरे बीजापुर लॉकडाउन का नज़ारा देखते हैं। ಎರಡನೇ ಅಲೆ ಬಹಳ ದುಃಖದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದೆ. ನಿನ್ನೆ ದಿನ ತಿಳಿದು ಬಂತು 25 ತಾರೀಕಿನಿಂದ ಮತ್ತೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಮುಂದೆ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಹೆಚ್ಚು ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಜನತೆ ಪರವಾಗಿ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಬಿ ಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಜನರ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ನಿರ್ಧಾರ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕಳೆದ ಲಾಕ್ಡೌನ್ ನಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಘೋಷಣೆ ಆಗಿತ್ತು, ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಚಾಲಕರಿಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಆ ಘೋಷಣೆ ಆಯಿತು, ಗೈಡ್ಲೈನ್ ಬಂದ ನಂತರ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಯಿತು. ಆ ಗೈಡ್ಲೈನ್ ಪ್ರಕಾರ ಆ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡು ಡಿಎಲ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದು ಭಾಳ ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸಿದರು ಜನ. ಅದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಪರಿಹಾರ ಮಾತ್ರ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಒಂದು 20% ಏನಾದರೂ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆ ಪರಿಹಾರವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಜನ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನಾನು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಮುಂದೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಜನರಿಗೆ ಎಲ್ಲ ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ದೊರಕಿಸಿ ಮುಂದೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿಗೆ. ಏನು ಕಳೆದ ಲಾಕ್ಡೌನ್ನಲ್ಲಿ ಜನ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡನ್ನು ಲಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಅಕೌಂಟ್ ನಂಬರ್ ಟೋಟಲಿ ಡಾಟಾ ಬಯೋಡೇಟಾ ಬಂದಿರುತ್ತೆ, ಅದೇ
लिस्ट प्रकार परिहार को फस्ट जन या विजयपुर नगर भाला अति बड़वर इले वासम आटो चालकर झटक कदरवर कुंबार केस बड़गर केस कूड़ा एलिए फस्टू परिहार को नर यह तीर्मान तक लॉकडाउन विषय आनिटली नानु मत कीनि फस्टु नहीं परिहार को कालकड़ी राशन राशन कार्ड मेले अट्रे साल अखी जो उप्पु खार बेकागते एण्णी बेकागते कालकड़ी बेकागते बर अखी मात्र को आटली जनर परवा मदल एलाद योचने मुं लॉकडाउन ना केतावी इडी नाड़ जन अलू कलू आगे जन कष्ट अनुभवस्ता यार प्राण कल्कता प्राण ज्ञापक दवाखाने विषय केंद्र सरकार राज्य सरकार जनर हित इवत सरकारी आस्पत्र होगी नोड़ी सरकारी आस्पत्र पेशेंटर यारू विचारोर डॉक्टर वॉलंटियर वार्डन अली कष्ट अनुभवस्ता रोगी मनियोर रोगियों कूड़ा रोगी अंत कष्ट अनुभवस्तान बेड मेले बेडू कूड़ा सिगता परिस्थिति निर्माण आगे इडी नम्म नाडिन जनते आनिटली राज्य मुख्यमंत्री बी एस यडियूरप्पन फस्ट अदर बे योचने अदर ऐन सिद्धते आएकू मुं लॉकडाउन डिक्लेर नानु मत्तोम्मे केळ्तायिदीनि आयतु नानु अब्दुल जाकि एस पटेल समाजवादी जनता पार्टी कर्नाटक स्टेट जनरल सेक्रेटरी जय हिंद जय कर्नाटक इन दिवस कर्नाटक लॉकडाउन आगद विषय आदि राज्य सरकार आगली केंद्र सरकार आगली सार्वजनिक बग्गे गमन हरिसबेकु याकंतंद्रे इवत्तु लॉकडाउन आगिद्रिंद एनागुत्ते अंत समस्या अंद्रे भाळष्टु कूली कार्मिक आगली कट्टड कार्मिकरु मत्तेनिदे टांगवाडियवरु आटो चालकरु टैक्सी चालकरु अवरिगे एनैति दिन दुडिदु दिन तिन्नोरु अंतवरिगे एनैति मन्याग कुंत्र यावदु नडेयंगिल्ल याकंतंद्रे ओब्बरु दुडियवरु नाल्कु मंदि एनु तिन्नोरु इर्तार फ्यामिली याकंतंद्रे इवरिगे उपवास सायंत परिस्थिति आगैति इदर बग्गे सरकारी नीति गमन कोट्टकेसिंदे एनैति अवरिगे एनैति परिहार कोडबेकु अवरु बैंकिगे अकौंटिगे रोक्क आगबेकु याकंद्रे उपवास सहकार भाला समस्या गंभीर परिस्थिति आगे कर्नाटक अद अद अद्र बे नम मान्य मुख्यमंत्री अद्र बे गमन हरि सरकार सार्वजनिक अदारे सरकार केकोती ना ना हजीलाल दलवाय जिला कांग्रेस सेक्रेटरी।
ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್ ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ।